विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जामीन मिळेपर्यंत जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभागी व्हायचं नाही असा निर्णय स्वतःहून घेतला होता असा खुलासा विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी केला. गुन्हा दाखल झाला म्हणून भ्रष्टाचार विरोधी लढाई थांबणार नाही. 23 मार्चपासून भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद अभियान सुरू करणार असल्याचं विजय भोजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विनयभंगाच्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. शिंगणापूर शाळेतील कुस्तीच्या मॅट खरेदीतील घोटाळा उघडकीस आणल्यानं आणि दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा केल्याच्या रागातून त्या महिला अधिकाऱ्यांना आपल्या विरोधात खोटी तक्रार दिल्याचा दावा भोजे यांनी केलाय. सन 2019 मध्ये न घडलेल्या घटनेत अडकवण्याचा प्रयत्न झाला. न्याय मंदिरात आपलं निर्दोषत्व सिद्ध होईल, नैतिक जबाबदारी म्हणून जामीन मिळेपर्यंत जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभागी झालो नाही. गुन्हा दाखल झाला म्हणून भ्रष्टाचार विरोधातील लढाई थांबणार नाही. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील सदस्य एकत्र येऊन भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद अभियान राबवणार असल्याचं भोजे यांनी सांगितलं. यापुढेही जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचारावर जितक्या जोरात मागं बोलत होतो, जितक्या तन्मयतेने बोलत होतो, तितक्याच तन्मयतेनं भ्रष्टाचारावर आम्ही आसूड ओढणार आणि त्यामध्ये सगळ्या सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांना एकत्र घेऊन इथून पुढे जिल्हा परिषदेचं कामकाज हे भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान चालावं यासाठी 23 मार्च भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिनादिवशी एक अनोखा अभियान आम्ही आज इथे चालू करत आहोत. आपल्यावर तक्रार केली म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. मात्र सर्वच अधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं. गरिबाच्या तोंडचा घास काढून घ्यायचा प्रयत्न झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, विजया पाटील, विजय बोरगे, अनिता चौगले, विशांत महापुरे, महेश चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.